अकोला MIDC मधील कामगारांना न्याय मिळावा म्हणून कामगार आयुक्त येथे आयटक युनियनने आज निवेदन दिलंय. नयन गायकवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक कामगार आयुक्त यांना यावेळी न्यायाची मागणी करण्यात आली. अकोला MIDC येथील श्री अरियंत एंटरप्राइजेसच्या कामगारांनी लाल बावटा अभियांत्रिक संघटनेत प्रवेश घेऊन आज रमेश गायकवाड, नयना गायकवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक कामगार आयुक्त अकोला, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य अकोला, आयुक्त भविष्य निर्वाह निधी अकोला यांना निवेदन देऊन श्री अरिहंत कारखान्यातील कामगार गेल्या 5 ते 10 वर्षापासून गैरअर्जाकडे नोकरी करीत आहे. कामगाराकडून 8 तासाच्या वर रोजाने काम करून घेत आहे. कामगारांना कधी हजेरी तथा वेतन कार्ड देण्यात आलेले नाही. अर्जदारांनी याबाबत कधी तक्रार केलेली नाही. व्यवस्थापका यांनी अर्जदाराचे वेतन बँकमध्ये दरमहा 2 चेक द्वारा जमा करीत होते. अर्जदारांनी याबाबत कधी तक्रार केलेली नाही. एक कारखाना व एक मॉल आहे. अंदाजे 50 कामगाराच्या वर कामगार सदर आस्थापनेत काम करीत आहे. व्यवस्थापक गेल्या एप्रिल महिन्यापासून सर्व कामगारांना त्रास देत आहे. 5 मिनिटं 10 मिनिटं उशीर झाल्यास कामगारांना कामावरून परत पाठवित आहे. बोलण्यामध्ये धमकीची भाषा वापरण्यात येत आहे. मे महिन्यात तर गैरअर्जदारांनी वेतनाचे 1 चेक जमा करून बाकीची नगद रक्कम दिलेली आहे. गैरअर्जदाराची प्ले स्लिप मध्येही बदल केलेला दिसून येत आहे. व्यवस्थापनेची मनीषा न समजण्यासारखी आहे. अर्जदार कामगारांना 2017 व 2018 बोनस देण्यात आलेला नाही. सन 2017 व 2018 पगारी रजा किंवा मोबदला दिलेला नाही. भविष्य निर्वाह निधीची कपात कमी रकमेवर देण्यात येत आहे. तरी कामगारांनी तक्रार केली नाही. तसेच वेतन दिलेले इतर भत्ते अलाउन्सेस दिले, परंतु महागाई भत्ता DA स्पेशल अलाउन्सेस दिलेले नाही. कारखान्यासमोर युनियनचे बोर्ड लावण्यात आले आहे. तेव्हापासून गैरअर्जदार अधिकच कामगारांचा राग करून कामगारावर अभद्र भाषेमध्ये राग काढण्यात येत आहे. तरी कामगारांनी कोणती तक्रार केलेली नाही, कारण कामगार कारागीर असून नोकरीची गरज सुद्धा आहे. अर्जदार कामगारांनी लाल बावटा अभियांत्रिक कामगार संघटना जुने शहर अकोला या युनियन सभासदाची बैठक नुकतीच होऊन वरील होणारे अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने निवेदन सादर करून मागणीची सोडवणूक त्वरित व्हावी याकरिता सादर केलेले आहे. ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, अकोला.